नमस्कार कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिना स्पेशल आज आपण गुळाच्या कापण्या बनवणार आहोत एकदम छान खुसखुशीत अशा होतात अजिबात तेलकट होत नाहीत हे बघा इथे मी वडावून घेतलात छान खुसखुशीत झालेल्या आहेत चला आता मग कृतीला सुरुवात करूया पान गरम करायचं आहे त्याच्यामध्ये पाऊन कप मी इथे गुळ पावडर घातली आहे गुळ ऐवजी गुळ कापून घेतला तरी चालेल पाऊन कप घ्यायचा आहे आणि तेवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे पाऊन कप पाणी घातलं आहे मी इथे गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हे बघा पाण्याला छान उकळी आली आहे गूळ पूर्णपणे विरघळला आहे आता गॅस बंद करायचा नाही थंड करून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा बेसन घालायचं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे त्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात अगदी पाव चमचा सुंठ पावडर घालायची आहे दोन चिमूटभर मीठ घालायचं आहे चव छान येते आणि जायफळ किसून घालायचं आहे दोन तीनचे मुठभर आपल्याला हवं असेल तर वेलचीपूड आणि बडीसोपचे पावडर पण घालू शकता मी इथे घातलेली नाही आहे आपल्याला आवडत असेल तर बडीसोप मिक्सरवरती फिरवून घालवू शकता थोडीशी मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तुपाचं मोहन घालायचं आहे तूप छान गरम करायचं आणि घालून घ्यायचं आहे आधी चमच्याने मिक्स करायचं आहे नंतर हाताने पिठाला छानपैकी जोळून घ्यायचं आहे हे बघा याची छानपैकी मूठ वळते म्हणजे मोहन आपलं परफेक्ट झालेलं आहे आता गुळाचं पाणी थंड झालेलं आहे ते आता गाळून थोडं थोडं करून घालायचं आहे याच्यामध्ये आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इथे मी अर्धा गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे उरलेलं गुळाचं पाणी आहे ते सुद्धा याच्यामध्ये गाळून घालायचं आहे गुळाचं पाणी शक्यतो गाळून घाला कारण काही कचरा असेल तर तो, तो गाल्यामुळे निघून जातो हे बघा एवढ्या पिठासाठी एवढं गुळ आणि गुळाचं पाण्याचं प्रमाण परफेक्ट होतं आपल्याला सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे आता एका बाऊलमध्ये झाकून ठेवायचं आहे पीठ दहा मिनटासाठी आपल्याला दहा मिनटानंतर कापण्या करायला घ्यायचे हे बघा पीठ छान भिजलं पुन्हा एकदा छान मळवून घ्यायचं आहे तीन पार्टमध्ये मी इथे डिवाईड करून घेते पीठ हे बघा याची मोठीशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला वर्ण थोडंसं सुकापीठ लावून घ्यायचं आहे लाटताना चिकटू नाही म्हणून अगदी थोडंसं सुकापीठ लावून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ किंवा जाड अशी पोळी करायची नाही आहे हे बघा अशी मीडियम कन्सिस्टन्सीची पोळी करून घ्यायची आहे हे बघा जास्त पातळ लाटली नाही आहे आता याच्यावरती थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे टेस्ट पण छान येते आणि कापण्या दिसतातही छान पुन्हा एकदा लाटणा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खसखस पोळीला छान चिकटते आता कापण्या कापून घ्यायच्या आहेत मी सुरीनेच इथे कापण्या कापून घेते आपल्याला हवं असेल तर पिझ्झा कटर किंवा जो आपला फिरकीचा चमचा येतो त्याने कापण्या कापू शकता मी इथे डायमंड शेपमध्ये कापण्या कापून घेतलेला आहे हे बघा थोड्याशा मोठ्याशाच करायच्या आहेत एकदम बारीक करायच्या नाही आहेत एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत प्रकारे बाकीच्या कापण्या पण लाटून घ्यायच्या आहेत कढई तेल छान गरम करून घ्यायचं आहे कापण्या तेलात सोडताना गॅसची हीट कमी करायची का आहे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला कापण्या छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त खुसखुशीत होतात हे बघा गॅस लो टू मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि सगळ्या साईडने असं गोल गोल फिरवत आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे कापण्या छान एकसारख्या रंगावरती तळल्या जातात हे बघा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे अजून थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा इथे कापण्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत आता तेल याच्यातलं पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे आणि कापण्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत म्हणजे होतं याच प्रकारे बाकीच्या कापण्या पण फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा इथे मी सगळ्या कापण्या फ्राय करून घेतलेल्या आहेत एकदम छान झालेल्या आहेत तर या पद्धतीने नक्की कापण्या करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा हे बघा इथे मी आपल्याला एक कापणी तोडून दाखवते एकदम छान खुसखुशीत झालेल्या आहेत तर माझं व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जस हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद